टिटवाळा मांडा येथील स्टेशन रोडवर शकुंतला विद्यालयाजवळील वक्रतुंड अपार्टमेंट मधील आवारात काही मुळे क्रिकेट खेळत होती. खेळत असताना त्यांचा बॉल सोसायटी जवळ असलेल्या ट्रान्सफॉर्मर मधील कंपाऊंड मध्ये गेला. तिथे गेलेला बॉल आणण्यासाठी करण किर वय वर्ष 15 तिथे गेला असता तेथील ट्रान्सफॉर्मर जवळील वायरवर त्याचा पाय पडला व त्याला विजेचा शॉक लागला. शॉक इतका भयंकर होता की चेहरा खालील भागापासून पोटापर्यंत व दोन्ही हात त्याचे पूर्णपणे विजेच्या शॉकने जळाले. त्यात तो 40-45% भाजला आहे. कारण किर हा मुंबई येथे राहणारा असून तो त्यांच्या नातेवाईकांकडे सुट्टीनिमित्त आला होता. सोसायटीच्या आवारात क्रिकेट खेळत असताना हा प्रकार घडला. ट्रान्सफॉर्मरला कंपाऊंड आहे पण सोसायटीच्या आवारातील भागातून ट्रान्सफॉर्मरकडे जाण्यासाठी लोखंडी दरवाजा आहे. त्याला कडी लावलेली असते व त्याचा अर्धा भाग उघडाच आहे. कडी उघडून आतमध्ये कोणीही जाऊ शकतो. करण किर सध्या आयुष हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. त्यावर आतापर्यंत 4-5 शस्त्रक्रिया झाल्या असल्याने डॉक्टरांनी सांगितले आहे. पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून अधिक तपास करीत आहेत. करणच्या वडिलांनी सोसायटी व महावितरणाला दोष देत त्यास योग्य न्याय देण्याची मागणी केली आहे. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे टिटवाळ्याचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी. माझा मुलगा करण सुनील की हा टिटवाळा वक्रतुंड अपार्टमेंटला गणेश मंदिर रोड मांडा इथे गेला होता. तो खेळताना त्याचा चेंडू आतमध्ये ट्रान्सफॉर्मरमध्ये गेला आणि ट्रान्सफॉर्मरची गेटची कंडिशन अशी होती की ते पूर्ण खालून तुटलेलं आहे. त्याचा खालून माझा मुलगा आतमध्ये गेला आणि आतमध्ये गेल्यानंतर त्याला करंट लागला त्याला. तर आता तो 55-60% भाजलेला आहे. आता आता त्याला आम्ही कल्याणचा खडकपाडाला आयुष हॉस्पिटलमध्ये अंडर ट्रीटमेंट येतो. त्याला ट्रीटमेंटसाठी तिथे ठेवलं आहे आम्ही लोकांनी. आता आमचा कमीत कमी 7-7 लाख रुपये खर्च झाले आणि अजून पण खर्च लागेल त्याला. आता त्याच्या बॉडीची शस्त्रक्रिया वगैरे करायला लागेल, प्लास्टिक सर्जरी वगैरे करायला लागेल. तर मला कसं आहे की हे MSEBची चुकी आहे की गेट बरोबर व्यवस्थित लावत नाही, त्याला लॉक लावत नाही आणि त्याला खालून पत्रा पूर्ण तुटलेला आहे दाराचा. तो कसा गेला, उघडून गेला किंवा काय? आणि आता पण जाऊन तुम्ही बघणार तिथे त्या MSEBचं दार तो उघडाच भेटणार आहे. काहीच त्याच्यावर कारवाई झाली नाही आणि माझा जेवढा खर्च झालेला आहे तर अशी मला अपेक्षा आहे की MSEBकडून ते मला 7-8 लाख रुपये ते भेटले पाहिजे आणि अजून जो पुढचा खर्च आहे तो पण मला भेटला पाहिजे. आणि जो माझा मुलगा 18 वर्षानंतर झाल्यानंतर त्याला MSEBने नोकरी दिली पाहिजे असं माझं मानणं आहे. मुलगा आमच्या हॉस्पिटलमध्ये एक इलेक्ट्रिक शॉक लागून त्याच्या अंगाला करंट लागला आणि तो 40-45% त्याचं शरीर पूर्ण भाजून निघालं होतं आणि तो अगदी सिरियस कंडिशनमध्ये आमच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. त्याला तो गेल्या 2 जूनला ॲडमिट झालेला. आता जवळजवळ 1.5 महिना झाला तो आमच्या रुग्णालयात ॅडमिट आहे. त्याच्यावर जवळजवळ 4 शस्त्रक्रिया झाल्या, ज्याच्याकडून सगळी भाजलेली चामडी आधी काढण्यात आली, त्यानंतर त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले आणि आत्ता जवळजवळ तो 60-70% बरा झालेला आहे. आम्ही आता उरलेल्या भागात त्याला कृत्रिम चामडी येते, कोलायजिन शीट्स त्या लावल्या आहेत आणि अशा कंडिशनमध्ये आता त्याला डिस्चार्ज करतो आहे. साधारण या मुलाला या आपल्या हॉस्पिटलमध्ये काय साधारण खर्च आहे? खर्च बराच झाला आहे, म्हणजे जवळजवळ त्याला खर्च साधारणतः 5 लाखापर्यंत गेलेला आहे आपला खर्च. ठीक आहे, कारण एवढ्या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. काही रुग्णालयीन मदत केली आहे, काही त्यांनी मदत बाहेरून पण आणलेली आहे, बऱ्याच संस्थांनी त्यांना मदत केलेली आहे. असं करून त्याचा खर्च बराच झालेला आहे. याच्यावर त्यांना काही यश येईल का? यश तर 100% येईल. आता म्हणजे जे त्याचा जीवाचा धोका होता तो सगळा निघून गेलेला आहे. चामडी जी राहिलेली आहे त्याच्या शरीरावर, जवळजवळ 70% चामडी भरून आलेली आहे. पण जेवढा भाग भाजल्यामुळे तेवढी चामडी लगेच भरून येणार नाही, त्याच्यासाठी आपण कृत्रिम चामडी लागली. तरी अजून किती दिवस इथे हॉस्पिटलमध्ये असणार आहे तो मुलगा? हॉस्पिटलमध्ये तो आता 1-2 दिवसात डिस्चार्ज करू आम्ही त्याला आणि पुढची ट्रीटमेंट जी आहे OPD बेसिसवर होऊन जाईल. जे काही त्याला पुढे डिब्रॅडमेंट वगैरे लागेल, अजून काही लागली तर ती तशी करण्यात येईल. पण आता जास्त शस्त्रक्रिया किंवा काही करण्याची गरज लागणार नाही, तो असाच अवघड औषधच भरून येईल.